tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. एकदम म्हणजे लास्ट मोमेंटला सांगितलं की आम्हाला सामना खेळायचा आहे, तरी मयूर प्रतिष्ठानचे जे संयोजक आहेत त्यांनी अंतिम म्हणजे एकदम बिडू शेड्यूल बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला. सर थँक्यू सो मच. साहेबांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपलं देखील अधिक सचे स्वागत आहे. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटची अंतिम मॅच आहे. आपण ऐकतोय कुणालजी दाते यांचं समालोचन. धन्यवाद. रामीची जोडी मैदानामध्ये कल्पेश आणि कल्पेशच्या बरोबर कुशल असं नेतृत्व या टीमचं कुशल. फुलर लेनचा बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर खाली कॅच ड्रॉप. अशा कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. कॅचेस विन द मॅचेस. सोडलेला झेल भरपूर उपद्रव करतो क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्यावेळेला एक सोप्पा झेल सोडलाय पॉइंटच्या फिल्डरने गुरु यांनी. नाव गुरु आहे परंतु कॅच इथे सोडलाय आणि बॅट्समन असतात. आणि आता या बदलापूर नगरीमध्ये पाहूया त्यांचा खेळ कसा होतोय. सेकंड ओव्हर निहाल. निहालचा हा पहिला बॉल लॉफ्ट केलाय कव्हर्सला. फिल्डर डीप मध्ये आहे. दोन रन घेण्याची संधी आहे बॅट्समनला आणि दोन रन इथे यशस्वीरित्या पूर्ण करतोय बॅट्समन कल्पेश. दोन रन कल्पेशच्या खात्यामध्ये. शिवशक्ती कडाव हा संघ बॅटिंग करत असताना बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा संधी त्याच क्षेत्रामध्ये. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे आणि ते काय कमिटमेंट. एफर्ट यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त कमिटमेंट आणि एफर्ट इथे दाखवलाय. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जात आणि इथे प्रयत्न तर खरोखर चांगले होते. त्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या रोहनच्या हातातून हा झेल सुटलाय आणि अखेर दुसरं जीवदान इथे मिळते कल्पेशला. दोन रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. रन झाले स्कोरबोर्डवर 19 रन होतो. अशी एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्या समोर. मयूर ग्रुपच्या शक्यावेळेला फुलटोस बॉल हा देखील हवेत चाललाय. तिसऱ्यांदा जीवदान मिळेल का. वन बाउन्स बाउंड्रीलाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि इथे मिळेल चौकार बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधून. आहे अभी आणि स्ट्रायकिंग एंडला खेळतोय कल्पेश. कुशल आउट झाल्यानंतर चांगला स्ट्रोक आहे कल्पेशच्या बॅटमधून. वाईड इस लॉन्ग ऑन बाउंड्रीलाईनच्या दिशेने वन बाउंस बाउंड्रीलाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि इथे मिळेल चौकार. आज कल्पेशचा दिवस आहे असं वाटतंय. कॅच सुटल्यात आणि जिथे त्याची बॅट चालते जिथे त्याच्या बॅटमधून बॉल जातोय तो बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जाऊन थांबतोय. हा चौकार. एक शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पुल सक्सेसफुल होईल असं वाटतंय आणि एक मोठा षटकार. सुटलेला झेल आणि त्यानंतर क्रिकेटचा उपद्रव मैदानामध्ये बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधून. एक सोप्पा झेल गुरुने सोडला होता पॉइंटला आणि त्याची भरपाई आता करावी लागते टीम शेलूला या मॅचमध्ये. केलं जाऊ शकतं विरोधी टीमच्या बॅट्समनवर. पुन्हा एकदा ते चित्र. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेतली आणि त्यामुळे स्लिप मध्ये फ्लाय होत होता बॉल. अखेर एक रन इथे कंप्लीट केली जाते. षट धावा अर्जित केल्या जातात. टीम शिवशक्ती कडाव ताकदीने खेळ केलाय. ज्या बॅट्समनवर आता सर्वांच्या नजर आहेत कॅच सुटल्यानंतर तो कसा खेळेल त्याने मात्र दमखम दाखवलाय. दमदार खेळी त्याच्याकडून झाली आणि त्याचं नाव आहे कल्पेश. त्यामुळे इथे एक रन मिळेल. रोहनचं हे शेवटचं षटक. डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. ही बॉलिंग चांगली आहे. टप्पा चांगला आहे. दिशा चांगली आहे. एक रन कंप्लीट होईल. स्क्वेअर लेग वरून फिल्डर येतोय. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण परंतु तेवढंच फंबलिंग. थ्रो चांगला आहे. तत्पूर्वी दोन रन इथे कंप्लीट केल्या जातील. राज मयूर जगन्नाथ पिसेकर जगन्नाथ क्रीडा संकुलावर ही स्पर्धा रंगते. फुलटोस बॉल आहे आणि हा बॉल आता आणावा लागेल बदलापूर स्टेशनवरून. बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर हा षटकार. असा सुसाट सुटतो त्यावेळेला जखमेवर मीठ सोडल्यावर ज्या वेदना होतात त्या वेदना फिल्डरला होतात. शॉर्ट बॉल यावेळेला पॉइंटला. खूप मोठा फटका सजवलाय आणि आतापर्यंत शॉट ऑफ द डे. टाळ्यांचा गजर होतोय बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधून. दमदार षटकार. नजर किती पक्की बसली आहे बॉलवर बॅट्समन कल्पेशची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कल्पेशचा. यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एक रन कंप्लीट होईल. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. हा दबाव आहे.
मानसिक दबाव टीम वर शेलूचा त्याचं कारण आहे कल्पेशने रन बरसवलेत या मॅच मध्ये रन मिळतील आता तीन आणि तीन रन नंतर